तर मी विनंती करतोय ज्या भाषणासाठी आपण आतुरतेने इथे बसलात वाट पाहतात वर्दीतला माणूस खरं तर या प्रत्येक या माणसाविषयी आपुलकी आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपुलके आहे वर्दीविषयी देखील आपुलकी आहे मी स्वतः देखील या वर्दीचा फॅन आहे मी आवडतोय मला ही वर्दी साहेब ज्यावेळे आले ना त्यावेळे अंगामध्ये पूर्ण शहरून अंगेलं होतं साहेबांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूया साहेब तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहे या मुंबई शहरामध्ये खरोखर मनापासून आपलं कळतो की आपलं खूप चांगलं छान काम या व्यवस्थेमध्ये आपण आहात अतिशय शिक्षणाच्या जोरावर मान सन्मान मिळवता येतो याचं ज्वलंत आणि जातीवंत उदाहरण म्हणजे आपले विश्वास नांगरे पाटील साहेब पुन्हा एकदा मी विनंती करतोय पाटील साहेबांना की पाटील साहेब आपण उपस्थित सर्व या विद्यार्थी विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करायचं विश्वास नांगरे पाटील साहेब बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ यांच्या वतीनं अतिशय आगळावेगळा असा हस्ताक्षर स्पर्धेचा कार्यक्रम त्याचं पारितोषिक वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय किशोरीताई आमचे मित्र लोकमतचे संपादक श्री अतुल कुलकर्णी सकाळचे संपादक या संघाचे विश्वस्त श्री चौकेकर श्री जीवन भोसले त्यांचे सगळे सन्माननीय पदाधिकारी श्री दांगट या ठिकाणी उपस्थित सगळे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सदस्य आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पारितोषिक पट पटकावली ते सगळे स्पर्धक विशेषतः सगळे चिमुरडे स्पर्धक त्यांचा विशेष उल्लेख करावा वाटतो पैजा पैजाजिंकी असली अशी आपली मराठी भाषा आणि मराठीचे संस्कार आपल्या सगळ्यांच्यावरती आहेत लीळा चरित्रापासून संत पंत तंत कवींपासून वारकरी संप्रदायांपासून जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे ति मिर जाओ सूर्य पाहो जो जे तो लाहो प्राणी जात विश्वबंधुत्वाची प्रेरणा देणारी ही मराठी भाषा दुष्ट लोकांच्यातली दुष्ट प्रवृत्ती नष्ट करणारी ही मराठी भाषा सन्मार्गाचा मार्ग दाखवणारी ही भाषा भाषा जे विचार असतात ते शब्द होतात शब्द असतात त्या शब्दांमधून कृती ॲक्शन्स आपल्या अंगी अंगात येतात त्यानंतर आपल्या त्या ज्या काही कृती असतात त्याच्या सवयी होतात त्या सवयी ज्या चांगल्या सवयी असतील तर चांगलं चारित्र्य घडतं वाईट सवयी असतील तर वाईट चारित्र्य घडतं आणि चारित्र्यावरती आपला भविष्य काळ अवलंबून असतो त्यामुळे जी जडण घडण आहे ती कशी होकारात्मक आणि रचनात्मक होईल यासाठी ही पायाभरणी आहे म्हणजे जे पाटील साहेब आहेत जे सेवानिवृत्त आहेत सत्तरच्या वर त्यांचं वय आहे त्यांचा अक्षर बघून म्हणजे तर सकाळचे संपादक आणि मी पाहत होतो म्हणजे हे टाईप केल्यावर सुद्धा असं इतकं सुंदर अक्षर येऊ शकत नाही आहे आणि लहान लहान चिमुरड्यांची अक्षरं सुद्धा डोळ्याचं पारणं फिटणं म्हणतात ना तशा पद्धतीची परिस्थिती झाली वृत्तपत्र हे माध्यम आहे माझ्या आयुष्यात मी कबूल करतो की मी दहावीला असताना रोज दोन पेपरची चोरी करायचो <laughs> दोन वर्तमानपत्रात दहावीचा अभ्यास यायचा आणि पेपर घ्यायला त्यावेळेला परवडायचं नाही त्यामुळे वाचनालयात जायचो आणि वाचनालयात गेल्यानंतर ते लावलेले पेपर असायचे त्यातल्या हळूच ब्लेडनं दहावीचा अभ्यास काढायचो आणि तो धडा जो काही असायचा तो माझ्या पुस्तकात स्टॅपलरनं लावायचो आणि अभ्यास करताना ते वेगळं पण माझ्या उत्तरात येत गेलं आणि मी हे प्रामाणिकपणे सांगतो की तिथले जे ग्रंथप्रमुख होते ग्रंथालय प्रमुख होते त्यांना पूर्ण कल्पना होती की मी ही चोरी करतोय पण त्यांनी माझी चोरी वर्षभरात कधीच पकडली नाही माग भीक पण विद्याशिक छडी लागे छमछम विद्या ही घमघम शाळेच्या भिंतीवर असणाऱ्या त्या होळी अब्राहिम लिंकन यांनी शिक्षकांना लिहिलेलं पत्र की माझ्या मुलास हे शिकवा की प्रत्येक माणूस हा बदमाश असतो ठीक आहे पण प्रत्येक बदमाशागणिक एक साधुचरित पुरुषोत्तम देखील असतो सगळीच माणसं सत्यप्रिय नसतात पण चांगले संस्कारही असतात कष्टानं मिळवलेला एक छदाम या ऐत्या मिळालेल्या घबाडापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे माणसांनी निरखून त्यांना दाखवत ग्रंथ वैभवाचं अद्भुत भांडार डोंगर उतारावर उमलणारी फुलं पक्षी हे सगळं आता पुस्तकात टी व्हीवर तरी पाहायला मिळतंय की नाही मला माहीत नाही कारण टी व्ही पाहायलासुद्धा आता आम्ही मुलांना आग्रह करतो की मोबाईल घेऊ नकोस टी व्ही पाहा आणि टी व्हीवरती काय गोष्टी असतात मला माहीत नाही माझा सर्वे एक वाचण्यात आला होता की बारावीचं शिक्षण होई तोपर्यंत आपण वीस हजार तास इंटरनेटवरती आणि टी व्हीवरती घालवतो आणि त्यात आपण साधारण एक लाख अश्लील पोर्नोग्राफिक मोबाईलवरती मुलांना बारावीपर्यंतच्या शिक्षणापर्यंत त्यामुळे त्या मुलांच्यावर संस्कार कसे होणार हा प्रश्न आहे समाज हा बटाट्याच्या ढिघासारखा नसतो तो डाळिंबासारखा बांधून ठेवलेला ठेवावा लागतो थे। आणि ते बांधण्याचं काम आईच्या गर्भातनं सुरू होत असतं मग शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये ती जडणघडण सुरू असते आणि ही अक्षरांची जडणघडण जी आहे मी प्रामाणिकपणे सांगतो की माझं अक्षर मी जाणीवपूर्वक डेव्हलप केलं म्हणजे मी त्याचा विकास केला प्रत्येक मी प्रॅक्टिस केली की मला त्या शब्दाबरोबर अक्षराबरोबर लाईन्ससुद्धा कशा मारता येतील जेणेकरून माझा स्पीड कारण ची परीक्षा जी आय एस आय पी एस आय एफ एस इन्कम टॅक्सचे सगळे मोठे प्रमुख अधिकारी तीस प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट एकाच परीक्षेतनं मिळतात ती दोन हजार मार्कांची परीक्षा असते आणि रोज तीन तीन तासाचे दोन पेपर द्यावे लागतात म्हणजे तीन तीनशे मार्काचे पेपर असतात एक दिवस तर तीन बसून एकच निबंध लिहायचा असतो म्हणजे दोनशे मार्काचा निबंधाचा प्रश्न आहे आपण परीक्षेमध्ये जनरली एक शब्द प्र निबंधाचा प्रश्न असतो पण एकाच विषयावरती तीन तास बसून दोनशे मार्कासाठी निबंधाचा प्रश्न लिहावा लागतो त्यामुळे गाढा अभ्यास शब्दांची लॉजिकल डेव्हलपमेंट तार्किक मांडणी करणं एकमेकांशी संबंध जपणं आणि त्यातनं मग तुमच्यातल्या अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या ज्या क्वालिटीज आहेत गुणवैशिष्ट्य आहेत ती त्या शब्दावर प्रतिबिंबित करणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्या संघाच्या मुलांना म्हणजे मला सांगायचं अतुल कुलकर्णी साहेब म्हटले की तुम्ही या त्या मुलांसाठी या म्हणजे दोन मी माझ्या बॅकग्राऊंड मी इथं डिलाय रोडला त्या तीस तीसची जी खोली असायची तिथं तीस तीस जणं आमच्या गावाकडचे सगळे भाऊबंद आमचे नांगरे घोडे म्हणजे असे मिलच्या कामावरने यायचे आणि घामाच्या ह्याच्यात झोपलेले असायचे सुट्टीला यायचे गावाकडे त्यावेळेला पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट आणि ग ग त्यावेळेला रेडिओ असायचं गळ्यात आय रिमेंबर अशी परिस्थिती असायची म्हणजे त्यावेळेला भारी वाटायचं ते स्टिकर विकर असायचं पण इथं आल्यानंतर त्यांची परिस्थिती बघायचो आणि मग आपण जर अभ्यास केला नाही आपण शेतकरी कुटुंबातल्या हो इथं अभ्यास केला नाही तर मुंबईत दोन रूपं आहेत एक अत्यंत वैभवी दैपिप्यमान झगझमाट असणारं रूप जे आपण मरीन ड्राईव्ह मलबार हिल बँड्रा खार इकडं बघतो पण एक गरिबीचं रूप आहे मिल कामगारांचं रूप आहे की तिथं खूप वेदना आहेत मग ते अभ्यास करणं कारण फ्रस्ट्रेशन यायचं ना मी तर डिलाय रोडला राहण्याची सोय कधी मग युनिव्हर्सिटी हॉस्टेलला राहण्याची सोय झाली नाही तर सर्वंट क्वार्टरसुद्धा जे आय एस आय पी एसचे आहेत तिथं मी शोधलेले आहेत आणि संध्याकाळी मग मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर डोळ्यातनं पाणी यायचं की आपलं सिलेक्शन नाही झालं तर काय होईल माझे वडील चौथी शिकलेले पण ते मुंबईत असताना दिल्लीत असताना मला न चुकता पोस्ट कार्डनं पत्र पाठवायचे कधी त्यांनी त्यांच्या अडचणी लिहिल्या नाहीत त्यांनी दीड एकर जमीन विकली गावाकडची माझ्या माझ्या भावाच्या आणि बहिणीच्या शिक्षणासाठी पण कधी ते आम्हाला माहीत पण होऊ दिलं नाही पण न चुकता त्यांची मोडीमध्ये सही असायची मोडी त्यावेळेला ती आणि आमचं व्यवस्थित चाललं आहे आमची काळजी करू नको तू अभ्यास कर पण शेवटी न चुकता एक माझा म्हातारा बाप एक वळ लिहायचा की भावड्या मला गावाकडं प्रेमानं भावड्या म्हणतात की भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं पाहायचं आहे <laughs> अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली पण अशी किलिंग इन्स्टिंक्ट जिद्द तयार करणारी माझ्याकडं ऊर्जा देणारी एवढी मोठी ओळ मला सापडली नाही म्हणून माझ्या शि त्या गावाकडच्या शेतकरी बापासाठी मला हे अभ्यास करायचं आहे हे मग इथं आलो पत्रेची पेटी घेऊन मग ज्यादा फ्रस्ट्रेशन है मैं स्वप्न ती आस्तव मैं रिचा दिवस दिवसा रत्र कराई ची मुठ्ठी भर लेकर कुछ सपने भर कर जेबों में आशा है दिल में है अरमान कही कुछ कर जाए कुछ कर जाए सूरज सा तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसमें जिसको नदियों ने सींचा है मैं मातीतला वृक्ष नहीं कि ज्यादा नदी ने पानी गाथले है बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है मैं पत्थर पर लिखी इबारत हूं तुम शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे ती इच्छा शक्ति जिद्द अली कष्ट करने की तैयारी असली की मग तो आपला जो काही आयुष्याचा ब्री ब्लूप्रिंट असतो तो सहशक्य असतो इथं ज्या वेळेला मग हॉस्टेलला तर खूपच वाईट परिस्थिती बारा बारा रुपये तेरा रुपयाला राईस प्लेट खातून खाताना परेशान होऊन जायचं ते पाणीच दिसायचं सगळं त्यातनं करपलेल्या चफात्या त्यामुळे आठवड्यातनं कधी नातेवाईक इथं जिकडं असायचं त्यांच्या घरी जाऊन जेवायला मिळते का यामुळे बघायचो पण ते किती वेळा बघणार म्हणजे दर आठवड्याला हा येतोय म्हटल्यावर मग नाक मुरडणारच स्वाभाविक आहे म्हणजे माझ्या आत्ते बहिणी भाव आत्तेभाऊ भाऊ यांनी सगळ्यांनी सांभाळलं मला नाही असं नाही आहे कितनी मत ताने जा रहा है दिवस तू सेटल होना वडिला कदी शेती गागढ़ जाऊन कर मेरे ताने जेसत की इस दुनिया में इतने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है तुम हालातों के भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे चुन चुन कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब रोखो गे तुम कब तक त्यामुळे जिद्द ठेवायची आहे आपले आई वडील काय परिस्थिती असेल माहीत नाही आहे पण आपल्या कष्टातून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडायचं आहे आणि अक्षर तर तुमचं सुंदर आहेच आहे त्याला फक्त बुद्धीची अजून जोड लावायची आहे ते स्किल तर तुमचं आहेच आहे त्यामुळे जे विजेते आहेत त्यांच्याकडे एक मोठी पुंजी जे म्हणतात ते आहे तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि आपण वृत्तपत्र विक्रेत्याचा मुलगा असलो तरी वृत्तपत्राचा संपादक होण्याचं स्वप्न पाहायचं आहे अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर अतिशय सुंदर मार्गदर्शन स्वप्न नुसती पाहायचीच नाहीत तर त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आणि ते स्वप्न मिळवायचं सर खरोखर कर मनापासून आपलं अभिनंदन